राधानगरीत भाजप सरकारच्या कारभाराविरोधात जन आक्रोश जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजप सरकारच्या जनविरोधी कारभाराबद्दल आक्रोश व्यक्त करत हजारो जनसमुदायाच्या सहभागातून राधानगरी येथून जनसंवाद यात्रा सुरू झाली या यात्रेत छत्रपती शाहू महाराज महात्मा गांधींची वेशभूषा केलेल्या नागरिकांनी लक्ष वेधून घेतलं हजारो लोकांच्या सहभागानं सुरू झालेल्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राधानगरी धरणस्थळावरील छत्रपती शाहू महाराज स्मारकास अभिवादन करून राधानगरी तालुक्यातील जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली फेजीवाडे राधानगरी सोन्याची शिरोली कुडोत्री गुडाळवाडी कसबा तारळी या दोन पदयात्रा काढण्यात आली गावागावांच्या वेशीवर महिलांनी औक्षण करत फुलांचा वर्षाव करत तर तरुणांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात पदयात्रेचं स्वागत केलं या दरम्यान शेतकरी शेतमजूर कामगारांनी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होणारी होरपळ आमदार सतीश पाटील आमदार पी एन पाटील यांच्यासमोर मांडली आमचे नेते राहुल गांधी यांनी छत्तीसशे किलोमीटर पायी चालत जनतेशी संवाद साधला काँग्रेस पक्षाने देशविकासाच्या टप्प्यावर आणला होता अनेक शासकीय कंपन्या स्थापन केल्या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणलं भाजपने काँग्रेसनं स्थापन केलेल्या शासकीय कंपन्या देशाच्या देशाला अप्रगतीच्या वळणावर आणून ठेवलं असल्याचं आमदार पी एन पाटील यांनी सांगितलं आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्ष हा लोकांचा विश्वास असणारा पक्ष आहे सामान्य माणसांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे गेले नऊ वर्षे भाजपचे राज्य हे शेतकरी विरोधी महिला विरोधी राज्य आहे हे निश्चितपणे सिद्ध झालंय भाजप देशाच्या राजकारणाचं बीज पेरत आहे महागाई वाढली आहे बेकारी वाढली आहे याकडे भाजपचं दुर्लक्ष असल्याचं सांगितलं आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार पी एन पाटील कोल्हापूर जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष सुप्रिया साळुखे अध्यक्ष हिंदराव चौगुले कुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक एडी पाटील राजाराम का साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळुखे गोकुळचे संचालक आर के मोरे बाळासाहेब खाडे काँग्रेसचे निरीक्षक मधुकर रामाणे भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील माजी चेअरमन सदाशिवराव चरापले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मोहन धुंद्रे गोकुळचे माजी संचालक डी धुंद्रे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन कृष्णराव किरुळकर काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील राधानगरी तालुका महिला अध्यक्षा मेघा धनवडे जिल्हा युवा उपाध्यक्ष वैभव तहसीलदार राज्य बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब सरनाईक राधानगरी तालुक्यातील हजारो काँग्रेस प्रेमी जनता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे